आपले स्वागत आहे मुदखेड तालुक्यात काल रात्रीपासून पडत असलेल्या पावसाची चौतीस मिलीमीटर नोंद झाली व तसेच तालुक्यात कोणत्याच गावात पूर परिस्थिती नसल्याची माहिती मुदखेड तहसील कार्यालयाचे प्रभारी तहसीलदार मुगाची काकडे यांनी सांगितले हवामान खात्याने वारंवार मराठवाडा परिसरात व नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी संभावना होण्याची दाट शक्यता वर्तवली होती त्या अनुषंगाने नांदेड जिल्हा येल्लो अलर्ट जाहीर करण्यात आले आहे मुच्छेड तालुक्यात दिनांक वीस जुलै रोजी रात्रीपासून पावसाला बऱ्यापैकी सुरुवात झाली होती पूर्ण तालुका जलमय झाल्याची माहिती आहे तालुक्यातील देवापूर या ठिकाणी पुलाचे काम चालू असून सतत धार न थांबल्यास देवापूर आणि वासरी दोन गावांचा संपर्क तुटू शकतो अशी शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती मुगाची काकडे यांनी दिली तालुक्यात इतर ठिकाणी कोणत्याही प्रकारची पूर परिस्थिती सध्या नसून तालुक्यात फक्त चौतीस मिलीमीटर mm पाऊस असल्यामुळे जनतेस घाबरण्याची गरज नाही पण प्रत्येक नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन यावेळी तहसील प्रशासनाकडून केले गेले आहे व तसेच तहसील कार्यालयातील तलाठी मंडळ अधिकारी व इतर अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे व तहसील प्रशासन वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना व प्रशासनास अद्यावत माहिती देत असल्याचे सांगितले व तसेच नांदेड जिल्ह्यातील येलो अलर्ट घोषित करत नांदेड जिल्हा माध्यमिक व प्राथमिक विभागाने दिनांक बावीस जुलै शनिवार रोजीसुद्धा अतिवृष्टीचा संभाव्य धोका लक्षात घेत जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी घोषित करण्यात आलेली असल्याची माहिती परिपत्रकाद्वारे घोषित करण्यात आली मुदखडून अब्दुल रझाक यांची विशेष रिपोर्ट